मी जे काही सांगतो ते सगळं खरं वाटतंय तिला. आणि सध्या तिला इतकं खरं वाटलंय ना ते, इतकं की ती पोचली आहे जवळपास आता युएसला. ती मनाने आता आहे युएस मध्ये, तिच्यासाठी रात्र आहे आता. तिला सिटीजनशिप मिळाली आहे. मी तर तिला युएस व्हिसाची लिंक पण पाठवली आहे. वेडाच करे तू, वाईटच तू. तिने खरंच फॉर्म फिल करायला घेतला तर जाईल खरंच. काय आनंद, काय आनंद, वेळ आहेस का काय जाईल. पण आहेच शनाया म्हणजे वेळ लागण्यासारखे आहे हे पण खरं आहे. नाही सिरियसली म्हणजे ती बिंडोक आहे पण शी इज क्यूट यार. मला दया येत होती मध्ये मध्ये. पण एक खरं आहे, तिच्या इतकी सेल्फिश मुलगी नाही रे बघितली. अरे केवढी सेल्फिश मुलगी आहे ती. म्हणजे आता मी लोणावळ्याला गेलो होतो ना, तर तिला तुझ्या कपाटाची चावी होती माझ्याकडे, ती दिली तिच्या हातात आणि सांगितलं या बंगल्याची चावी आहे तुला गिफ्ट. मांडलं तिने, तिला कळलंच नाही ती कपाटाची चावी आहे. तू माझ्या कपाटाची चावी दिलीस तिला, वेडायस का तू. अरे मुद्दा काय, जरा असं गाजर दाखवलं की येते की नाही मागे मागे. आणि तू काय युएसचा गाजर दाखवलंस. यांना खरं तर हे आधीच कळायला हवं होतं पण नाही कळलं, काय करणार. पण वहिनी त्यासाठी कूल माइंड लागतं, यू नीड कंपोजर ऑफ युअर ब्रेन्स. आता गुरुला कळतंय बहुतेक की तो चुकतोय, पण त्याची बुद्धी आधीच बधीर केली आहे ना तिने, काय बच्चाने. हा म्हणजे आता त्याला तो नशा जडलाय, मोहब्बत का शना आहे. अरे पण नशा आहे, नशा उतरते शेवटी आणि मी उतरवतो ना. अरे काय काय बच्चाचा फोन, बच्चाचा फोन. काम करे काम, स्पीकर स्पीकर वर ठेव. नाही नाही तू हसणार, स्पीकर वर ठेव. नाही यार सांग, नाही तू हसणार. नाही मी हसणार, तू घे ना मजा आणि मजा करू. गप्प बस ना, मस्त मजा कर. हाय स्वीटू. हाय बनी, कुठे आहेस? अग मी जरा एका मीटिंग मध्ये. ओके कधी फ्री होशील? मी हे व्हाट आर डूइंग. अर्धा अर्धा तासात फ्री होईल मी, अर्ध्या तासात फ्री होईल. काय काय झालं पण? ओके मला तुझी जरा हेल्प हवी होती, मला ते व्हिसा ऍप्लिकेशन भरता येत नाही. म्हणजे तू अजून फॉर्म फिलच नाही केलास? नाही ना, मला काहीच कळत नाहीये, तू प्लीज ये ना. ओके ओके बच्चा, अग असं काय तू अडचणीत आहेस आणि मी हेल्प करायला येणार नाही का? ए आय एम लिव्हिंग ते राहू दे, मीटिंग वगैरे मी आलो लगेच आलो. ओके ए पण तू नाही गेलीस ऑफिसला आज? नाही मी घरीच आहे आजपासून. आजपासून म्हणजे? म्हणजे काही नाही, आता युएसला जायचंय ना, सो मी शॉपिंग आणि पॅकिंग मध्ये मला सगळा वेळ देणार आहे. सो मी रेझिग्नेशन दिलंय आणि असंही मला आता काही इंटरेस्ट उरला नाही आहे तिथे काम करण्याचा. गुड डिसिजन. काय नाहीतरी त्या फालतू एलएफ कंपनीत कशाला जॉब करायचा. गुड डिसिजन. हा मी येतो, हा बच्चा येतो. हा या राईट, तू ये ना लवकर प्लीज. आलो ना बच्चा. आलो बाय. मित्र अरे सला काय सॉलिड गुंडवलायस नाही तिला तू. वा वा बच्चा बच्चा काय लव्ह स्टोरी क्रिएट केली, नागपूर वाया मुंबई टू युएस. काय प्रवास अप्रतिम. नाही खरंच, मला खरंच असं वाटतं या मुलीला अमेरिकेतच ठेवायला पाहिजे, इथे नकोस ती. नको नको तिथे पण नको, तिथल्या गोऱ्या मुलांना मागे लागेल. व्हाट आर डूइंग बच्चा, व्हाट आर डूइंग. ते सगळं ठीक आहे पण आता काय? आता काय तो चला गुलमोहर सोसायटी. आता मी फॉर्म मध्ये आलो, आता मी फॉर्म फिल करायला मदत करणार तिला. वा हे उत्तम आहे, चल बाहेर राहा. नाही बाहेर येतो, बाहेर पर्यंत बाय राहा. बाय. किती किती दानशील सौमित्र, ऐकणार नाही हा. किती सहज सोपं आहे ना आयुष्यातनं एखाद्याला वगळणं. यांना जमलं मला तोडायला, आता हेच क्षण यांच्या बाबतीत वागून राहिली. ते म्हणतात ना एरलं तसं उगवत. बघा तुमची शन्या काय करते ते. येऊ का? अरे वहिनी साहेब या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. वहिनी आहेत का? ती आताच खाली गेली, म्हणाले बाजार करून येते. तुम्ही बसा ना.
मी खरं म्हणजे प्रसाद द्यायला आले होते. प्रसाद कसला? हे ट्रिपला गेले होते ना, बद्री केदारला पण गेले होते, तिथला प्रसाद आहे. अरे हो ना, नानासाहेबांची माझी भेटच नाही. कशी झाली ट्रिप त्यांची? खूप छान झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची ट्रिप संपण्यापूर्वी पाऊस सुरू झाला नाही. बसा बसा. पण हे मात्र बरं झालं, लवकर प्रवास आटपून आलं. हो ना. मला कल्पना आहे की गुरुच्या वागण्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात, त्रास होत असेल नाही तुम्हाला? होणारच होईल. आता बघा ना, गुरुचं असं बेताल वागणं दिवसेंदिवस कसं सहन होणार माणसं? पडलं ना आजारी शेवटी, काय गरज होती दारू प्यायची त्याला? ते आहेच. खरंच काय ऐकत नाहीत ही मुलं. गुरुनाथ इतका हट्टाला पेटेल असं वाटलंच नव्हतं बघा कधी. तो कसा होता, कसा झाला? बहिणींना तर खूप त्रास होतो ना, अस्वस्थ आहेत सारख्या. हो ना. खरं सांगायचं बहिणी तर तिचा त्रास बघवत नाही हो मला. सारखी आपल्या माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा. गुरुमध्ये जीव अडकला हो तिचा. बरं, तिला म्हणतो चल नागपूरला, इथे राहू नको, ते ऐकत नाही. आता मला इथेच थांबून कसं चालेल? बहिणी साहेब, तिकडे बागेकडे लक्ष द्यायला हवं ना. मला जाऊन यावं लागतं, आज सकाळी झालो. हिच्यासाठी म्हणून इथं थांबावं लागतं बहिणी साहेब. गुरु आजारी पडला ना, तेव्हापासून जीवात जीव नाही. बरोबर आहे, आई आहेत ना. आपला मुलगा बरा नाही म्हटल्यावर कुठल्या आईला बरं वाटेल सांगा? ती अस्वस्थच असणार ना. खरं आहे तुमचं, पण मला तर भीती वाटायला लागली. गुरुच्या काळजीमुळे कदाचित हिच काहीतरी होऊ नये. नाही नाही, असं मनात सुद्धा आणू नका, खरंच विचार सुद्धा करू नका असा. आणि मी बोलेन बहिणींची. चांगलं निघालो होतो आम्ही दोघे नागपूरहून, तेव्हा सौमित्रने उगाच थांबवलं आम्हाला. म्हणा थांबा बाबा, थांबा बाबा. त्यामुळे ही अडकली इथे. बरं झालं पण. खरंच किती लाघवी मुलगा आहे ना सौमित्र. म्हणजे मित्र गुरुचा, पण सगळ्यांच्या गळ्यातला ताईच झाला अगदी. आमच्या घरात तर सौमित्र सौमित्र जप चालू असतो नुसता. आणि भाऊजी खरं सांगू का, गोष्टी सुरळीत होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही इथून नका जाऊ, राहा इथे. तेवढाच राधिकाला आधार. कोण जाणे केव्हा सगळं सुरळीत होणार ते. खेडी, याचा अर्थ शनाया म्हणत होती ते खरं होत. सौमित्र सारखा माणूस एवढ्या मोठ्या पोस्टवर कधी पोहोचला? अरे आम्ही एकत्र होतो तेव्हा ऍव्हरेज स्टुडंट होता रे अगदी. सुंबडी मे कोंबडी. म्हणजे? अरे म्हणजे छुपा रुस्तम रे. ही अशी माणसं ना अशीच असतात, म्हणजे आपल्याला कळतच नाही आणि ती मोठी होतात. पण मला ना एक प्रश्न पडलाय, म्हणजे बघ, राधिकाला हे कसं काय माहीत नाही की तिला सगळं माहिती आहे आणि ती असं दाखवते की तिला काहीच माहीत नाही. कळेल ना, लवकरच कळेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सौमित्र बनहट्टी, आता मी बोलणार आणि तू आणि तुझ्या बरोबरचे हे सगळे फक्त ऐकणार. नाही तुला तुझ्या बॅग्स पॅक करून परत पाठवलं ना तर बघच.
हो बोलूया नंतर. ओके बाय. अरे वा, तू कधी आलीस? झाला अर्धा तास. आणि हे काय आणलंयस तू सगळं? ती जरा खरेदी आहे. तू कशी काय लवकर आलीस? काम आटपलं, आले लवकर. आणि खरेदीला जायचं होतं तर मलाही सांगायचं ना, मी पण आले असते. नाही नाही, तशा स्ट्रिक्टली ऑर्डर होत्या पलीकडून की नो आई इन शॉपिंग. म्हणजे? म्हणजे ते नेहाची खरेदी. कसली? अरे तिची शाळा नाही का आता सुरू होणार, मग तिची स्कूल बॅग, वॉटर बॉटल, रेनकोट, म्हणजे तिचं सगळं ठरलेलं होतं. स्कूल बॅग अशी हवी आहे, रेनकोट असा हवा आहे म्हणजे पिंक कलरचा, वॉटर बॉटल अशी हवी, हे सगळ्या तिच्या फरमाईशी मी पूर्ण केलीस. ऑब्व्हियसली लाडावून ठेवलंयस तिला. माझी एकुलती एक मुलगी आहे, तिला लाडवलंय आणि काही जणांना लाडवलंय. हॅलो. हा, बघितलास एपिसोड? थँक्स, थँक्यू सो मच. हो थँक्यू. आजचा एपिसोड मस्त झालाय. 10वा फोन होता अभिनंदनाचा. अरे वा, कॉंग्रॅट. विषय का? म्हणजे काय विषय होता? चाइल्ड सायकोलॉजी. अरे मग पाहायला पाहिजे आजचा एपिसोड. तू प्रत्येक काम तुझं इतकं मनापासून करतेस ना, मला हे खूप आवडतं. काम तर करायलाच हवं ना, नाहीतर काय अर्थ आहे असं पाट्या टाकत जगण्यात. बोलल्या सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर मॅडम, बोलल्या. बरं, आता प्रोग्रॅमचं स्वरूपही बदलत आहे, म्हणजे लाईव्ह होणार आहे, त्यामुळे फील्ड वर्कही वाढेल, कदाचित अब्रॉडलाही जावं लागेल. अरे वा, किती मोठी संधी आहे ही. बघ, मी म्हटलं होतं ना, जे काही होतं ते चांगल्यासाठी. आणि तू अशीच पुढे जात रा, मी घर सांभाळतो, नेहाकडे बघतो, छान लक्ष दे. तू आहेस ना, म्हणूनच हे सगळं शक्य. तुझा निर्णय अगदी योग्य होता रे. अरे ना, तुम्ही कशाला आणलं पाणी? अरे आपलं काय ठरलंय, या घरात बाळ येईपर्यंत मी तुझी सेवा करणार, त्यामुळे मला दिलेले शब्द पाळू दे. आली का? चला गरमागरम मस्त चहा करते, आलं घालून. नाही नाही नको. आणि तुम्ही दोघांनी बसा, आज जेवण मी करणार आहे. नाही नाही अजिबात नाही, आजचा बेट ठरला आहे. काय? दडपे पोहे. तेही मी करणार. अरे वा, प्लीज. हा, सगळा पसारा करून ठेवाल, तुम्ही नको. हिला वाटतं ना समीधा ही एकटीच काम करते. राधिका मसालेची सायबीट झाल्यापासून काय विचारू नकोस. नाना, मस्करी मस्करी मध्ये वाद वाढेल. मला सांग, आजचा दिवस गेला कसा? मस्त. समीधा, अगं सकाळी डबा विसरून गेलीस तू, भूक लागली असेल ना? नाही नानी, नाही लागली एवढी भूक. आणि ऑफिसमध्ये राधिका आहे ना, ती आणते माझा डबा. खरंच राधिका आहे म्हणून काळजी नाही बघ. खरंय. बरं, चहा नको आहे तर सरबत करू का छान? नाही नाही नानी, खरंच नको. अगं नको कसं, एवढी उन्हात ना आली आहेस, तर छान कोकमाचं सरबत करते. चालेल, सरबत चालेल. मी बघतो. सावकाश. गुरुनाथ, काय काम आहे? नाही, मला वाटलंच होतं मला पाहिल्यानंतर असा चेहरा पडेल तुमचा. नाही पण मलाही काही हौस नाही आहे तुमच्या दारात यायची. आला तोच असा सूर लावलायस तू, काय काम आहे सांग. हो, मलाही काही हौस नाही आहे तुमच्याशी बोलायची. तुम्हाला खाली बोलवायला आलो मी. चला. कशाला? पहा ना, स्वतःच्या डोळ्यांनीच काय खरं काय खोटं ते पहा. आणि राधिकालाही फार महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. चला. काय झालंय काय नेमकं? मला नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता ना. नाही पण इतरांच्याही चुका बघा जरा कधीतरी, म्हणजे तुम्हालाही कळेल दिसत तसं नसतं. बघा, ज्यांना तुम्ही लाडके लाडके म्हणता, जवळचे मानता, ते कसे आहेत आज कळेल ना तुम्हाला. खाली या, वाट बघतोय. काय हो, आता हे काय नवीन? काय तिथे गेल्याशिवाय काय आहे ते कळणार नाही. नाना, मी काय म्हणते, नका ना जाऊ खाली, उगाच तो परत तुमचा अपमान करेल, आम्हाला नाही आवडणार.
तो असला अपमान करतोय? अपमान करायला त्याला काही तोंड आहे का? नाही पण तरी नाना नका जाऊ. सविता हे बघ, आपली मुलगी आहे त्या घरात, काही झालं तरी राधिकेसाठी जायलाच हवं, नाही म्हणून. चला जाऊया, आपल्याला कळेल तरी त्याचं काय म्हणणं आहे ते. जाऊ नये, तू काळजी नको करूस, काही होत नाही. हॅलो, आराम कर जरा. हो गुरुनाथ, गुरुनाथ अजून किती त्रास देणार आहे ना काय माहिती. सना मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे इंटरव्ह्यूला तुला काही फार विचारणारच नाही. बघ ना हा क्लॉज बघ ना, इफ यू आर अंडर 14 वाला. हा सो यू आर अंडर 14. हे गप रे. पण मेंदूने आहेस ना. मेंदू हे बघ, हे यार गप रे. जा तू उघडायचं, जा मी नाही उघडणार तुला पनिशमेंट. ओके, पण कोणी मैत्रीण आहे काय? कोण आहे? अरे गुरु, चल बाजू. हो पण काय हवंय? बाजूला हो. अरे काय हवंय? बाजूला. ए गुरु, ही काय पद्धत आहे यार? तुला दाखवतो ना काय पद्धत आहे ते. सनाय, मला तुम्हा दोघांची महत्वाचं बोलायचं आत्ताच्या आत्ता गार्डन मध्ये. मी कुठेही येणार नाही. सनाय, मी जे काही बोलणार आहे ते तुझ्याच फायद्याचं आहे, त्यामुळे आता स्वतःचं डोकं लावू नकोस, प्लीज आत्ताच्या आत्ता चल. मी नाही येणार तुझ्यासोबत कुठे. तुझं ठरलंय ना, तू राहा ना तुझ्या राधिका सोबत. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझंही ठरलंय, मी चालले सौमित्र सोबत, त्याच्याच व्हिसा साठी अप्लाय करते. हो जा ना, जा ना यू एस ला जा. अजून कुठे जायचं त्याच्याबरोबर? तिकडे सगळीकडे जा. फक्त जाण्याच्या आधी 5 मिनिटं मी काय म्हणतोय ना तेवढं ऐक, आणि मग डिसिजन इज युअर्स. त्यामुळे आत्ताच्या आत्ता गार्डन मध्ये वाट बघतोय मी. तुम्ही दोघ काय जबरदस्ती याची? गुरु असं कधी बोलणार नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा पण तू टेन्शन घेऊ नकोस, नाही तो काही म्हणाल तरी मी डिसिजन चेंज करणार नाही. एनीवे चल बघू तर काय बोलतो. काहीतरी घोळ आहे. 13, 14 आणि 15 15 दिवसानंतर आमच्या अथर्वच स्कूल सुरू होणार. आजची माझी स्कूल खूप आवडत. अथर्व आहा, मज्जा आहे बाबा. एका मुलाची नवीन दप्तर का, नवीन पुस्तक का, नवीन ड्रेस, नवीन रेनकोट, बापा. गेल्या वर्षीच सगळं व्यवस्थित आहे, पण याला नवीन हवंच आहे. मग तू आणून देते म्हणून तर सांगते. आईकडे हट्टाने करायचा बरं जास्त. हा काय बरं, घे 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 अथर्व, हे घे तुला नवीन दप्तर. मग आणि सांग कसं आहे ते. हो बघ, खूप आवडला. आवडलं? अजून बघ, आत रेनकोट पण ठेवलाय. अरे वा, तर काढू नको बाहेर, थांब. अथर्व, आता ती पुस्तकं आणली आहेत ना, त्याला छान कव्हर लावायचं आणि बॅग मध्ये भरून ठेवायची पुस्तकं. कायची लावते कव्हर? मीच लावून घेतली सगळी. वा आई, हे नवीन नवीन पुस्तक दप्तर किती छान वाटत नाही? हो ना, मला तर पुस्तकांचा वह्यांचा वास खूप आवडतो. लहानपणी दादा जुनीच पुस्तकं वापरायचा, पण माझ्यासाठी छान नवीन पुस्तकं आणून द्यायचा. आमची शाळा सुरू झाल्या ना बाई, काप किलबिलट असते अपाकरांचा. सगळे एकदम नवीन नवीन मास होते ना, नवीन ड्रेस असते, नवीन पुस्तकं, नुसती इकडून तिकडून नुसती उडत असते. बरं वाटते. आई काय गुरु, ये ये ये. आई ते अथर्व जरा आज जा, मला बोलायचं महत्वाचं. का अथर्व आज जा म्हटलं तुला? का बाई, असं काहून बोलते बरं, दिवसभर असते का तुझ्यासोबत? तो आल्यावर तरी गोड शब्दात बोलायचं ना. अथर्व आज जातोस का जरा? मी तुला नंतर भेटतो. हा प्लीज, हा जा, मला महत्वाचं बोलायचं. जरा शाबास, गुड बाय. काल सांगतो ना, जरा महत्वाचं बोलायचंय. चला लवकर खाली. महत्वाचं काय? हो खाली गेल्यावर कळेलच सगळं. आई आणि बाबा कुठे? ते खाली गेले. या त्यांनाही बोलवा, नाना नानी येतातच आहेत. सगळ्यांसमोर काय तो विषय मांडतो, या लवकर. गुरु आई,